कृषि उत्पन्न बाजार समिति बोदवडची शाखा वरंगाव स्थित आहे। या ठिकाणी समितीच्या वतीने महामार्ग लगत 37 गाळे देखील काढलेले आहे। गेल्या काही वर्षापासून या गाळ्यावर अनधिकृत व्यक्तीने कब्जा केलेला होता। हे गाळ्याची संपूर्ण रक्कम बाजार समितीने न भरता परस्पर विक्रीचा व्यवहार येथे सुरू होते। या समितीच्या संचालकांच्या निर्देशात आले असता गुरुवारी चेअरमन निवृत्ती पाटील, किशोर भंगाळे, प्रशांत पाटील यांनी पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रावण जवरे यांच्या बंदोबस्तात गाळे खाली करून ताबा घेतला। या संबंधी न्यूज महाराष्ट्राला संचालक मंडळाने माहिती दिली। सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मुक्ताई नगर म्हणजे बोदवड उपबाजार वरणगाव कार्यक्रम या ठिकाणी आज काय होता? या ठिकाणी जे मार्केटने गाळे बांधलेले होते आणि अनाधिकृतपणे काही लोकांनी या गाळ्यामध्ये प्रवेश केला आणि 10 वर्षापासून काही लोकांच्या ताब्यात गाळे असल्यावर सुद्धा 1 रुपया मार्केटचे पैसे भरत नव्हते, तर त्यांना आम्ही 3 महिन्यापासून आमची प्रोसेस चालू होती। पहिले नोटिसा दिल्या, त्यानंतर पेपरले जाहिराती दिल्या आणि त्यानंतर बी सुद्धा काही लोकांनी खाली केले नाही। आज सर्व गाळ्यांना आम्ही सील लावून ते गाळे ताब्यात घेतले आणि 9 गाळे जे आहे हे 4 वाजतापर्यंत ते खाली करून देणार आहे। त्या बेसवर आम्ही या ठिकाणी आम्ही थांबलेलो आहे। 9 वाजता जे राहिलेले जे दुकान आहे 9 त्यांना आम्ही सील लावणार आहे। साहेबांनी गुरांच्या बाजारासाठी शेड आणि पिण्याच्या पाण्यासाठी सुविधा करत आहोत। शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा बाजार समिती पुरवण्याचा बाजार समितीचा प्रयत्न आहे। मार्केटच्या सुविधा सध्या सर्व व्यापाऱ्यांना वगैरे व्यवस्थित देण्यात येत आहे। पाणी वगैरेची व्यवस्था आता केलेली आहे, टाकी बसवत आहे। उत्पन्न बाजार समिती बोदवड शाखा वरणगाव येथे अतिक्रमण काढणे सुरू असून अनेक वर्षापासून दुकानांच्या गाळ्यावरती अनेकांनी कब्जा केलेला होता। हा कब्जा करून सुद्धा त्यांनी आतापर्यंत कोणतेही पैसे भरलेले नव्हते, उलट हे गाळे एकमेकांना विकत होते। सदरचा प्रकार हा मार्केट कमिटीच्या लक्षात आल्यानंतर चेअरमन व संचालकांनी या ठिकाणी पोलिसांच्या सहकार्याने या गाळ्यांवरती कब्जा केलेला आहे। या गाळ्यांचा ते विकास करणार असून या ठिकाणी अतिक्रमणाचा जो सर्व ठिकाणी परिसरामध्ये दबदबा चालू आहे तो वरणगाव ते मार्केट कमिटीने सुद्धा या मार्केट कमिटीने प्रत्येक ठिकाणी आपला गाळा आपल्या ताब्यात घेतला असून लवकरच या गाळ्यांचा लिलाव करणार आहे। न्यूज महाराष्ट्रासाठी मनोहर लोणे वरणगाव।